माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यांचे स्वरूप आणि त्यातून कोणते घटक मिळतात यावरून त्यांचे वर्गीकरण कसे होते ते पाहू समोरील चित्रातील कोणती कृती मानवाने निसर्गातून उत्पादन मिळवण्यासाठी केली आहे पशुपालन हे मानवाने निसर्गातून उत्पादन मिळवण्यासाठी केले आहे पशुपालनातून मानवाला कोणते उत्पादन मिळते दूध हे उत्पादन मानव किती काळ वापरू शकतो दूध मानव एक ते दोन दिवस वापरू शकतो कोणत्या चित्रामध्ये निसर्गातून मिळालेल्या उत्पन्नाचे संकलन होत आहे ई चित्रात या कृतीतून दूध उत्पादकाला कोणती सेवा मिळाली साठवण करण्याची सेवा मिळाली दूध कोठे नेले जात आहे दुधाचे पुढे काय होत आहे दूध पुढे दुग्ध प्रक्रिया केंद्रावर नेले जात आहे तिथे त्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवले जात आहेत दुधाचे कोणते पदार्थ येते आहेत लोणी तूप पनीर श्रीखंड दुधाची पावडर किंवा भुकटी हे दुधाचे पदार्थ आहेत या पदार्थांची तपासणी कोण करत असेल आहार गुणवत्ता तपासणीस जो उचित्रात दिसत आहे दुकानदार या पदार्थांचे काय करतो विक्री यातील टिकाऊ पदार्थ कोणते तूप चीज दुधाची पावडर हे टिकाऊ पदार्थ आहेत नाशिवंत पदार्थ कोणते आहेत लोणी श्रीखंड पनीर हे नाशिवंत पदार्थ आहेत दुधाची किंमत आणि वजन आणि या पदार्थांची किंमत आणि वजन सारखेच असेल का नसेल मुलांनो दूध आपल्याला पन्नास रुपये लिटरने मिळते तर त्यापासून तयार झालेले दही सत्तर रुपये व पनीर दोनशे चाळीस रुपये किलो दराने मिळते एवढा फरक का असेल कारण दूध संकलन केंद्रावरून नेऊन त्याच्यावरती प्रक्रिया करून नवीन पदार्थ बनवणे आणि तो विक्रेत्यापर्यंत म्हणजेच दुकानदारापर्यंत पोहोचवणे या सर्व गोष्टींना येणारा खर्च यामुळे दुधापासून बनवलेले पदार्थ महाग असतात